मराठवाड्याचा जो मार्ग आहे कुंडीचा बर तो ओपन झालेला आहे तो पूर्वी नव्हता हे मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनाचे यश आहे बर दिलीप पाटील दिल। मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करणं का कठीण आहे महत्वाचं एक लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे टेकाळे साहेब म्हणले आमच्या अंकुशराव पण म्हणले की पहिला आपण माइंडमध्ये सांग ठरवलं पाहिजे की आपण मराठा मराठा समाज आणि मराठा आरक्षण साठी चळवळ आहे लक्षात घ्या कुणबीनं पूर्वीपासून आरक्षण आहे आता काही लोकांचं असं आर्ग्युमेंट आहे की कुणबी पहिला होतं मराठा एक प्रांत कुणबी प्रांत वाहक प्रांत वाचक वाचक शब्द आहे असं तसं नाही एक लक्षात घ्या हे हजारो म्हणजे मी तर आपल्याला इतिहासातलं जर सांगायचं म्हटलं तर, तर सहाव्या शतकापासून ताम्रपट आणि शिलालेखमध्ये मराठ्यांचा उल्लेख आहे अगदी चालुक्यांपासून मराठ्यांचा उल्लेख आहे त्यामुळे महाराष्ट्रातलं क्षत्रिय समाज म्हणजे मराठा म्हणजे शेकडो वर्षाचं हजारो वर्षाचं पासूनचं मराठा हा समाज आहे आणि कुणबी जे म्हटलं जातं की कुणबी हे कुणबी एक शेतकरी कारण नवीन नोंदी जर बघितलं तर मारवाडी कुणबी मिळाले तुम्हाला गुजराती कुणबी मिळाले वाणी कुणबी मिळाले सगळे कुण म्हणजे कुणबी हा एक व्यवसायातनं झालेला हे आहे मागासला कुण कुणबी आहे का तर नक्कीच आहे कारण कुणबी हा शेती करत होता आणि शेतीच्या नंतरच्या प्रॉब्लेम आले मराठ्यांचं मागासली पण अवघड का जातं याचं मी आपल्याला एक उत्तर सांगतो की मराठा हा क्षत्रिय मराठा हा लढवय्या होता आणि ज्यावेळी छत्रपतींच्या काळात किंवा त्याच्या आधीच्या काळात नंतर काळात युद्धावर जायचं ज्यावेळी शौर्य गाजवलं जायचं त्यावेळी सैनिक लोकांना किंवा अशा ह्या लोकांना मोठमोठ्या इनाम म्हणून जमिनी इनाम वतनं मिळायची त्यामुळं ते वतनं जी जमिनीच्या रूपात पण होतीत आणि त्याचबरोबर एक सामाजिक प्रतिष्ठा होती अगदी बरोबर आहे सामाजिक प्रतिष्ठा काय म्हटलं जायचं की हा एक मराठा आहे आणि तो काय म्हणतात सर्व शक्तिमान आहे तर तीच प्रतिष्ठा आज आपल्याला अडचणीचं ठरतं लक्षात घ्या म्हणजे तुम्ही सामाजिक मी आता आणखीन एक सांगतो की तुम्ही जर सामाजिक मागासले पण सांगता आणि त्यावर जे काय जे सगळ्या जातीचं ओबीसीचं बघाचं आम्हाला सांगितलं मराठ्यांना तुम्ही सामाजिक मागासले पण प्रूव्ह करा खरंच हे सामाजिक मागासले पण दूर करण्यासाठीचे जे काही सरकार जे उचलतं yes. yes. ते आर्थिक आहेत म्हणजे नोकरी आर्थिक आहे त्यांना सवलती देणे फी सवलत वगैरे आर्थिक आहे म्हणजे सामाजिक मागासले पण दूर करायसाठी आरक्षण दिलं जातं खरंच त्याच्या सगळ्या तरतुदी ह्या आर्थिक आहेत म्हणजे एक लक्षात घ्या आत्ताचे जे क्रायटेरिया आहेत म्हणजे जुने क्रायटेरिया ज्या होत्या म्हणजे जसं सा, जे, जे सांगितलं की अस्पृश्य बघायला पाहिजे पंक्तीचं बघायला पाहिजे पानवट्यावर निकषामध्ये आपण बसत नाही शंभर टक्के कारण काय झालं आता अस्फृत संपली पानवटे नाही आहेत प्रत्येकाचे न चावी येते त्यानंतर पंगत तर आता कोण विचारतच नाही आहे मी तुम्ही तुमच्याकडे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे निकष आपण ठरवले आहेत निकष कधीचे ते निकष नाहीये बॅकवर्डनेस जे निकष आहेत त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये शिक्षणाचं प्रमाण किती आहे <laughs> तुमचं राहतं घर कशा पद्धतीचं आहे तुम्हाला पाणी घरी आहे का की बाहेर आणायला जावं लागतंय महिला काम करतात का महिलांचं शिक्षणाचं प्रमाण किती आहे आणि त्याचं स्टेट ॲव्हरेज पासून ते प्रमाण किती कमी आहे त्याच्यानुसार आज बॅकवर्डनेस ठरवला जातो कारण मंडल कोणी ना, 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 ना।, ना मराठा समाज बॅकवर्ड ठरला ना मराठा समाज बॅकवर्ड ठरला टिकला नाही ना सुप्रीम कोर्टाने चुकीच्या पद्धतीने माझं असं मत आहे बर आता आपण एक्सपोज करतोय आपण तेच एक्सपोज करतोय की मराठा समाज बॅकवर्ड आहे मागास आहे तरी सुद्धा आरक्षणापासून वंचित आहे आपल्याला डोळ्यांनी दिसतंय ना आपल्याला डोळ्यांनी दिसते की गरीब त्यांना गुणवत्ता असूनही शिक्षणामध्ये त्यांना जे हवं ते मिळत नाहीये बरो, बरो बरोबर आहे बरो त्याच्यामुळे आरक्षणापासून वंचित केलेला समाज आहे हा म्हणजे बॅकवर्ड तर आहे पण आरक्षणापासून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आज तो वंचित झालाय म्हणजे मराठा समाज फॉरवर्ड नसल्यामुळे त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत त्याची ग्रॅव्हिटी आता आरक्षण नसल्यामुळे वाढत गेलेली आहे त्याच्याबरोबर तेवीस मार्चला काय झालं तेवीस मार्च चौऱ्याण्णवला कुठलीही लोकसंख्येची तपासणी न नह करता एक सोळा टक्के आरक्षण काही लोकांना वाढीव दिलं गेलं आता त्याचा इम्पॅक्ट मराठा समाजावरती पण डेटा आणत नाही आपण ह्या गोष्टी करतच नाही आपण चर्चा एक लक्षात घ्या जर सरकारच्या नोकरीतलं प्र, प्रमाण शोधलं तुम्ही तर मराठा समाजाचं प्रमाण केवळ दहा टक्के आहे सरकारी नोकरी प्रमाण संख्येचा जर विचार केला बत्तीस येतो तो माझा पुढचा मुद्दा असणारच आहे की आरक्षणासाठी हा जो लढतो आपण लढा मिळाला लढा केला सगळं मिळवलं त्याच्यानंतर मिळणार काय आपल्याला नोकऱ्या सरकारी नोकऱ्या आहेत का हा तर पुढचा मुद्दा आहे आता महत्त्वाचं असं आहे की एक लक्षात घ्या आपण सर्वजण आपण एका याच्यावर तर सहमत आहोत की कुणबीमधले जे गरज गरजवंत आहेत आणि ज्यांना कुणबियांचं शक्य आहे सर्टिफिकेट ते मिळणार आणि त्याबद्दल आपण त्यांना पाठिंबा देतोच खरं त्याचबरोबर गेल्या महिन्यात दोन महिन्यात आपल्या या मराठा लढ्यात ना मागासवर्गीय आयोगाच्या रिपोर्टला आपण कसे उत्तर द्यायला पाहिजे यावर चर्चा झाली का नाही झाली मराठा आरक्षणसाठी नवीन काय जे काही सर्वे का करणार आहेत त्यासाठी काही चर्चा काही नाही झाली किंवा मराठा म्हणून जे आहेत त्यांच्यासाठी कोणच मी विचारत नाही मराठा समाजाची खंत आहे की कुणबी कुणबी समाजासाठी लढतायत आणि मराठा समाजासाठी लढत नाहीये आता, आता, आता तुमचा थेट आरोप बरोबर आहे माझं म्हणणं मराठा समाज एक मिनटं की मराठा कुणबी मराठा एक असतील कुणबीन मराठा एक जर म्हणला तर कुणबीन आरक्षण होत पूर्वी मग कोणत्या धर्तीवर का आरक्षण नाही लक्षात घ्या जरंगीची सुरुवातीची भूमिका मराठवाड्यापुरती आणि ती कुणबी प्रमाणपत्र पुरतीच मर्यादित होती परंतु नंतर त्यांनी अखिल महाराष्ट्राची भूमिका घेतली आणि मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळण्याचे सुद्धा त्यांनी मार्ग ओपन केले कुणबी प्रमाणपत्राचा शोध तर चालूच ठेवला पण मराठा समाज कसा बॅकवर्ड आहे त्याच्या आज माध्यमातून सरकारने प्रश्नावली तयार केली आणि मराठ्यांना मराठा मारून कसं आरक्षण देता येईल याची आज सरकारने तपासणी चालू आहे ना तुम्हाला सर्व प्रश्न विचारतो अहो मागासवर्ग आयोग सांगतो शिफारशी करतो त्या मागासवर्ग आयोगाच्या सगळ्या शिफारशी कोर्ट ऐकत का हो राजकीय बोलू का तुम्हाला अगदी राजकीय एकच मार्ग आहे आपल्याकडे माध्यमातून आणि दुसरा एक मार्ग आहे दुसरा एक मार्ग आहे सुप्रीम कोर्टाने बॅकवर्ड कमिशनचा रिपोर्ट काय सेट